दरम्यान सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. गजानन कीर्तिकर हे अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत, त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. एकनाथ शिंदे आणि गजानन कीर्तिकर यांच्यामध्ये नेमकी काय खलबतं होत आहेत, काय चर्चा होतीये, याकडे आपलं लक्ष असेल. सध्या ते गजानन कीर्तिकर यांची भेट घेत आहेत. ज्या 12 खासदारांचा गट शिंदे गटासोबत आहे त्यामध्ये गजानन कीर्तिकर यांचा समावेश नाहीये. गजानन कीर्तिकर हे अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत, त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते ते पाहावं लागेल. वैभव परब आपले प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अधिक अपडेट देतील. वैभव. अमोल, गेल्या काही दिवसांपासून गजानन कीर्तिकर हे आजारी आहेत. त्यांच्या पायावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून घरीच विश्रांती घेत आहेत. या भेटीला महत्व यासाठी झालेलं आहे अमोल, कारण का 2 दिवसापूर्वीच 12 खासदारांचा गट आहे तो शिंदे गटात सामील झालेला आहे आणि त्या गटामध्ये गजानन कीर्तिकर यांचा सहभाग नाहीये. असं असताना देखील आज एक सदिच्छा भेट म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ते गजानन कीर्तिकर यांच्या भेटीला गेलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी एक सहानुभूतीपूर्वक ही भेट म्हणावी लागेल. कारण का आजारी असताना प्रत्येक माणसाला एक दिलासा, एक आधार देण्याची गरज असते आणि ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे वारंवार सांगतात की शिवसेना ही आमचीच आहे, आम्हीच शिवसेना आहोत, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो, त्याच विचारांनी प्रेरित होऊन एकनाथ शिंदे हे गजानन कीर्तिकर यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि जवळपास या दोघांमध्ये सगळ्यांच्या उपस्थितीत मध्ये एक साधक बाधक चर्चा झाली, तब्येतीची विचारपूस देखील करण्यात आली होती आणि गजानन कीर्तिकर यांचा पुष्पगुच्छ देऊन देखील एक स्वागत सत्कार म्हणा तसं करण्यात आलं. एक सदिच्छा भेट या ठिकाणी झाली असल्याची माहिती समोर येते. अभय, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातंय, परंतु तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांची भेट घेतल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा होणं स्वाभाविक आहे. कारण गजानन कीर्तिकर हे सध्या ठाकरे गटासोबत आहेत. ज्या 12 खासदारांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला होता, समावेश त्यांचा झालेला होता, त्यामध्ये गजानन कीर्तिकर हे नव्हते. गजानन कीर्तिकर हे अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे गजानन कीर्तिकर यांना भेटतात, त्यामुळे नक्कीच यामध्ये काहीतरी राजकीय चर्चा झालेली असू शकते. सांगण्याचा प्रयत्न हा केला जातोय की ही एक सदिच्छा भेट होती. गजानन कीर्तिकर हे बऱ्याच दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरीच आहेत आणि त्यामुळे ही सदिच्छा भेट असल्याचं जरी सांगितलं असलं तरी देखील या भेटीला राजकीय वर्तुळामध्ये अनेक महत्त्व आहेत, अनेक अर्थ या भेटीचे निघू शकतात. या घडीची एक मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत, त्यांच्या घरी गेलेले आहेत. ही दृश्य आपण बघतोय. गजानन कीर्तिकर यांची सदिच्छा भेट त्यांनी घेतलेली आहे, प्रकृतीची विचारपूस केलेली आहे, त्यांना पुष्पगुच्छ दिलेला आहे. गजानन कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत, त्यामुळे या भेटीला खास महत्त्व आहे.